ची राज्यसभेची तयारी सुरू झाल्याचं कळत आहे. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाल्याचंही कळत आहे. थकीत सरकारी टॅक्स भरण्याची लगबग सुरू झालेली आहे. अशोक चव्हाण 21 तारखेला राजीनामा देणार होते, मात्र राज्यसभा डोळ्यासमोर ठेवून आजच अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याचं समोर येत आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. ज्ञानेश्वर, काय तपशील आहे याबद्दलचा, काय माहिती मिळतीय? विलास सर, अशोक चव्हाण यांची जवळपास राज्यसभेची उमेदवारी आता अंतिम मानली जाते, कारण त्यांनी त्या संदर्भातली लागणारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची आवश्यक असलेली कागदपत्र ती काढण्याची आणि त्याची जुळवाजुळव करण्याची तयारी आता सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अनेक सरकारी जे टॅक्स असतात ते सुद्धा त्यांनी आता भरायला सुरुवात केलेली आहे, आणि त्याची ना हरकत जे दाखले आहेत ते सुद्धा आता ते गोळा करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर अशोक चव्हाण हे साधारणतः 21 तारखेला राजीनामा देतील अशा पद्धतीची माहिती होती, मात्र राज्यसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 8 दिवस अगोदरच आहे तो राजीनामा दिलेला आहे, आणि त्यामुळे अशोक चव्हाण हे राज्यसभेची उमेदवारी डोळ्यासमोरच ठेवून पुढची व्यूहरचना आखताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याचमुळे त्यांची राज्यसभेची उमेदवारी अंतिम मानली जाते आणि कागदपत्रांची जुळवाजुळव ते करत असल्यामुळे त्याला आज जे आहे ते व्यापकता दिसून येते, किंवा आपण म्हणतोय की त्याला दुजोरा सुद्धा मिळू शकतोय. आणि एकूणच पाहायला गेलं तर अशोक चव्हाण यांच्या या जागेवरती मतांची जुळवाजुळव सुद्धा आहे ती भाजपकडून करण्यात आलेली आहे. त्यांना कशा पद्धतीने विजयी करायचं याची सुद्धा व्यूहरचना आहे ती पूर्णपणे भाजपनं आखलेली आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ते निश्चितच विजयी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सध्या भाजपच्या गटाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते. खरं तर अशोक चव्हाण हे मोठं नाव आहे, माजी मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत, आणि त्यामुळे ते भाजपमध्ये येत असेल तर भाजपला एक मोठी ताकद मिळणार आहे, मात्र ते जर आले तर त्यांना लोकसभा द्यायची की राज्यसभा द्यायची हा एक संपूर्णपणे या सगळ्या राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या समोर प्रश्न होता, मात्र तो आता प्रश्न तो पेच सुटताना पाहायला मिळतोय. आणि राज्यसभेच्या उमेदवारीच्या दृष्टीने जी कागदपत्र आवश्यक असतात त्याची पडताळणी किंवा ते काढण्याचं काम सुरू झाल्यानं आता ते राज्यसभेवर जाणार, दिल्ली जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.